मोहित भारतीय ने ट्वीट मध्ये म्हटलंय, आप बात निकली निकल गई है, तुम्हारे हर पाप का सवाल पूछा जाएगा, असं उत्तर आता त्याला मोहित भारतीय यांनी दिलेलं आहे. त्यामुळे हे ट्विटर वॉर आता पुन्हा एकदा चर्चेत आहे. शाब्दिक युद्धामध्ये नेमका कोणता खुलासा होतोय का याकडे देखील लक्ष असणार आहे. पण नवाब मलिक यांनी केलेलं हे ट्विट आणि त्यानंतर मोहित भारतीय यांचं देखील हे ट्विट सध्या आपण बघतोय. गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिक यांचं ट्विट आणि पत्रकार परिषदा आणि त्यावर विरोधकांनी दिलेली उत्तरं, वानखेडेंनी देखील या संदर्भातला खुलासा केलेला होता. त्यांच्या बहिणीनं देखील पत्रकार परिषद घेतली होती, त्यांच्या कुटुंबियांनी देखील पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि यात आणखीन भर पडत चालली आणि त्यांचं आज हे आणखीन एक ट्विट सध्या चर्चेत आहे. तर मोहित भारतीय यांनी मलिक यांना या ट्विटद्वारे उत्तर दिलंय. त्यामुळे सगळ्या ट्विटच्या माध्यमातून आणखीन काही खुलासे होत आहेत का, आणखीन आरोप प्रत्यारोप होणार हे तर स्पष्ट आहे. याआधीच आपल्याला माहिती आहे की दिवाळीनंतर मी फटाका फोडणार आहे असं देखील देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय आणि काँग्रेसने त्यावर टीका केलेली आहे की फटाके दिवाळीत फोडायचे असतील मग तुमच्याकडे जर माहिती आहे तर तुम्ही आत्ताच ती उघड का करत नाही आहात, असा सवाल देखील इतर पक्ष त्यांना विचारत आहेत. त्यामुळे हे ट्विटर वॉर सध्या सुरूच आहे. वेगवेगळ्या पत्रकार परिषदांच्या माध्यमातून देखील हे आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. मोहित भारते यांनी देखील या ट्विटद्वारे त्यांना उत्तर दिलंय. अधिक माहिती घेणार आहोत या संदर्भात. विशाल पाटील आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विशाल, सातत्यानं नवाब मलिक यांच्या पत्रकार परिषदा आणि त्यांनी सध्या सुरू असलेले त्यामागचे आरोप प्रत्यारोप सध्या आपण बघतोय. आज हे नेमकं काय ट्विट आणि त्याला कशा रीतीनं मोहित भारती यांनी उत्तर दिलंय, विरोधकांची काय प्रतिक्रिया? रेणुका, आपण पाहतोय की नवाब मलिक सातत्यानं ट्विट करतायत, आरोप करतायत, वेगवेगळे पुरावे जे आहेत ते ट्विटरच्या माध्यमातून ते समोर आणतायत, पत्रकार परिषदांमध्ये ते नवीन खुलासे करतायत, नवीन असे धक्कादायक खळबळजनक आरोप जे आहेत ते नवाब मलिक आपल्याला करताना सातत्यानं पाहायला मिळत आहेत. आज नवाब मलिकांनी पत्रकार परिषद जरी घेतली नसली तरी त्यांनी सांगितलं होतं की मी एक काही गॅप नंतर बोलणार आहे, मात्र त्यांनी आज दोन ट्विट केलेले आहेत. एक ट्विट म्हणजे मोहित कुंभज यांनी या ट्विटला रिप्लाय दिलेला आहे. हे ट्विट युद्ध जे आहे ते सुरू असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यात एक आत्ता एक 10-15 मिनिटांपूर्वी जे एक महत्वाचं ट्विट केलं की रविवारी द ललित हॉटेलमध्ये काय राज होतं, नेमका काय गोष्टी होत्या ह्याचा खुलासा करणार आहे असं त्यांनी सांगितलं आणि दिवाळीच्या शुभेच्छा देताना हे एक ट्विट केलेलं आहे. त्यामुळे आता द ललित हॉटेलच्या बाबतीत नेमके काय ते दावे करतायत, नेमके काय पुरावे देतात हे पाहावं लागणार आहे. हे पुरावे समीर वानखेडे यांच्याशी संलग्न असणार आहेत, एनसीबीला संलग्नित असणार आहेत की काही याच्यामध्ये राजकीय व्यक्तींना धरून या हे ट्विट केलंय ही एक चर्चा आता रंगते. खरं तर द ललित हॉटेलच्या बाबतीत नवाब मलिक नेमकं काय बोलणार ह्याचीच आता चर्चा जी आहे ती रंगू लागलेली आहे. या बाबतीत नवाब मलिक राजकीय आरोप करतात की एनसीबीला धरून याच्या बाबतीत काही आरोप करतात किंवा समीर वानखेडेंना या द ललित हॉटेलमधील काही गोष्टींच्या बाबतीत ओढलं जातं हे पाहावं लागणार आहे. नवाब मलिक आता याला कशाप्रकारे रविवारी नेमकं काय खुलासा करतात हे सुद्धा पाहावं लागेल. मात्र आपण पाहतोय की नवाब मलिक सातत्यानं वेगवेगळ्या गोष्टी समोर आणताना पाहायला मिळत आहेत, विरोधकही त्याला तितक्याच ताकदीनं उत्तर देताना सुद्धा आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवाब मलिकांनी काल पत्रकार परिषद घेताना देवेंद्र फडणवीस यांच्यावरती खळबळजनक असे आरोप केले होते, एनसीबीवरती ते सातत्यानं आरोप करतायत, समीर वानखेडेंच्या बाबतीत ते वेगवेगळ्या गोष्टींच्या आरोप आणि धक्कादायक खुलासे जे आहेत ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि त्यालाच अनुसरून आता नवाब मलिक यांनी ट्विट जे ते केलेलं आहे त्यामुळे आता कुठेतरी एक ट्विटर युद्ध जे आहे ते रंगताना दिसून येणार आहे. रेणुका, खरं आहे विशाल, आणि त्याचबरोबर मोहित भारती यांनी देखील त्यांना उत्तर दिलं आणि याआधी देखील नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदांमध्ये म्हटलं होतं की जेव्हा त्यांनी देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला होता आणि वेगवेगळ्या पार्ट्यांचा देखील त्यांनी उल्लेख केला होता आणि तेव्हा देखील हॉटेल्सचाच उल्लेख झाला होता, कदाचित तशीच काही चर्चा किंवा आणखीन काही ज्या एखादी भेट तिथे झाली असेल या संदर्भातला ते खुलासा करतील अशी काही चर्चा सध्या सुरू आहे का, ज्याच्यातून आणखीन काही गोष्टी उघड होऊ शकतील? नवाब मलिकांनी एक इशारा तर दिलेला आहे. आपल्याला माहिती आहे की नवाब मलिकांच्या आरोपांनंतर वेगवेगळ्या गोष्टी समोर आल्या, आरोप प्रत्यारोप सातत्यानं समोर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, काही पुरावे सुद्धा विरोधकांकडूनही दिले जात आहेत. नवाब मलिक सातत्यानं काही पुरावे ट्विटरच्या माध्यमातून समोर आणतायत, मात्र द ललित हॉटेलच्या बाबतीत राजकीय आरोप आहेत की एनसीबीला आणि समीर वानखेडेंना संलग्नित काही गोष्टी आहेत हे पाहावं लागेल. रविवारी त्यांनी त्याचा खुलासा करणार आहे असं सांगितलेलं आहे.
मात्र या सगळ्यांमध्ये कुठेतरी राजकारण या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळी दिशा मिळते आणि या सगळ्या प्रकरणामध्ये राजकारण जे आहे ते येताना आपल्याला पाहायला मिळते. बरोबर आहे विशाल पाटील. आणि त्याचबरोबर विशाल, या सगळ्यामध्ये आपण बघितलं की मोहित भारती यांनी जरी प्रतिक्रिया दिलेली असली तरी भाजपच्या आणखीन काही नेत्यांनी या संदर्भात काही प्रतिक्रिया दिली आहे का? कारण सातत्यानं आपण बघतोय की नवाब मलिक यांची कोणतीही पत्रकार परिषद किंवा ट्विट आलं की त्यासंदर्भातला खुलासा देणारी आणखीन एक प्रतिक्रिया देखील आपल्याला विरोधी पक्षांकडून सातत्यानं मिळत राहते. अद्याप अशी कुठचीही प्रतिक्रिया जी आहे ती आलेली नाही आहे. मात्र भाजप याच्या बाबतीत आता प्रतिक्रिया देण्याची दाट शक्यता आहे, कारण का गंभीर असे आरोप जे आहेत ते केले जात आहेत. नवाब मलिक आणि मोहित कुंभोज यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. नवाब मलिकांनी आरोप करताना राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा या संपूर्ण प्रकरणामध्ये ओढलेलं आपल्याला पाहायला मिळत होतं. आता त्यांनी द ललित हॉटेलला धरून ट्विट केलेलं आहे, त्यामुळे आता त्याच्या बाबतीत भाजपकडनं नेमके काय उत्तर येतं, नवाब मलिकांच्या बाबतीत सुद्धा काही आरोप प्रत्यारोप भाजपकडनं केले जातात का हे पाहावं लागणार आहे. मात्र या सगळ्या प्रकरणाला एक वेगळं वळण दिवसेंदिवस लागताना आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आपण बघतोय की नवाब मलिक यांचं हे ट्विट आणि त्याला मोहित भारती यांनी उत्तर दिलंय. त्याचबरोबर रविवारच्या पत्रकार परिषदेत आणखी ते काही खुलासे करू इच्छित आहेत का आणि आरोप प्रत्यारोपांची मालिका अशीच सुरू राहणार का, या सगळ्याची उत्तरं आता आपल्याला मिळू शकणार आहेत. हे शाब्दिक युद्ध सध्या सुरू आहे. दिवाळी तोंडावर आलेली असल्यापासूनच या सगळ्याला सुरुवात झालेली होती आणि उद्या तर नरक चतुर्दशी आहे आणि दिवाळीनंतर म्हणजे या सगळ्या पत्रकार परिषदा असतीलच पण त्याचबरोबर अधिवेशन देखील पार पडणार आहे आणि त्याच्यामुळे ही मालिका अशीच सुरू राहणार आहे. नवाब